राज्यातील व केंद्रातील भाजप सरकार हे शेतकरी, कष्टकरी, दलित, अल्पसंख्याक, युवक, महिला, गरीब व सामान्य जनतेच्या विरोधातील आहे. पुरोगामी महाराष्ट्रात भाजप सरकार समाजामध्ये द्वेष पसरवण्याचे काम करीत आहे. महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासण्याचे काम या सरकारने केले आहे. याच्या निषेधार्थ आज सांगलीतील काँग्रेस भवनसमोर काँग्रेसतर्फे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेवर चिखलफेक आंदोलन करण्यात आले. काँग्रेसचे शहर आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत, पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी महायुती सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करत पोस्टरला चिखल फासण्यात आला. सर्वसामान्य नागरिक या सरकारवर चिखलफेक करून सरकारचा तीव्र निषेध करीत आहेत. मागील 10 वर्षापासून भाजप सरकारने राज्यातील औद्योगिक विकासाला खीळ घातली आहे. सरकारी नोकर भरती बंद केली आहे. स्पर्धा परीक्षा वेळेवर घेतल्या जात नाहीत. ज्या परीक्षा घेतल्या त्यात पेपरफुटीचे ग्रहण लागते. शेतकरी संकटात आहे तरी त्यांना मदत दिली जात नाही. कांदा, कापूस, सोयाबीन यासह कोणत्याही शेतमालाला भाव नाही. सरकार किमान हमीभाव देत नाही. महागाई, बेरोजगारी, पेपरफुटी, महिला सुरक्षा, खते, बियाणांचा काळा बाजार, चिखलात सुरू असलेली पोलीस भरती, राज्यातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था, सत्ताधारी पक्षाकडून जातीधर्माच्या नावाखाली सामाजिक शांतता भंग करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या आंदोलनात आमदार विक्रमसिंह सावंत, पृथ्वीराज पाटील, सी आर सांगलीकर, वहिदा नायकवडी, बाबासाहेब कोडक, महावीर पाटील, अमित पारेकर यांच्यासह काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी ग्रामीण, सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी शहर यांच्या वतीनं राज्य शासना बिघाडी सरकारच्या विरोधात, त्याचबरोबर केंद्रातल्या भाजप सरकारच्या विरोधात आज या ठिकाणी आंदोलन घेण्यात आलं. ते आंदोलन घेत असताना या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेच्या, त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत हे शासन अजिबात गांभीर्यानं लक्ष देत नाही आहे. ते लक्ष देण्यासाठी हे आज या ठिकाणी आम्ही आंदोलन केलं आणि याची दखल जर राज्य शासनाने, केंद्र शासनानं वेळेत जर नाही घेतली तर रस्त्यावर उतरल्याशिवाय आम्ही राहणार नाही अशा पद्धतीने. आज सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आणि ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं महाराष्ट्रातलं जे महायुतीचं भ्रष्ट सरकार आहे त्या सरकारच्या विरोधामध्ये प्रतिकात्मक चिखल फेको आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं. हे सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे. हे सरकार सामान्य नागरिकांच्या घरच्या वीज बिलामध्ये प्रचंड दरवाढ करणारं सरकार आहे. ह्या सरकारनं शेतकऱ्यांच्या अन्नामध्ये चिखल कालवण्याचं काम केलं आहे. कारण शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अतिवृष्टीखाली असेल त्याची नुकसान भरपाई नाही. मध्यंतरी जो दुष्काळ पडला त्याबद्दलची त्या ठिकाणी भरपाई या शासनानं दिलेला नाही. त्याचबरोबर आमचे तरुण युवक आहेत, ह्या जे युवक ज्यांना मेडिकल आणि इंजिनिअरिंगला जायचं आहे, IIT जायचं आहे, अशा सर्व विशेषतः मेडिकलच्या नीट परीक्षेमध्ये जो घोटाळा झाला, अनेक गुणवंत विद्यार्थ्यांच्यावर झालेला अन्याय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या राज्यातील जी ज्या ठिकाणी असणारी सुरक्षा व्यवस्था आहे, आज दिवसाढवळ्या त्या ठिकाणी प्रत्येक शहरामध्ये होणारे हत्या, दरोडे, खरी या सर्वच बाबतीमध्ये हे सरकार अपयशी ठरलं आहे आणि त्यासाठी या ठिकाणी आम्ही चिखलफेक आंदोलन केलं आणि निश्चितपणानं या सरकारला आता जाग आली पाहिजे. या सरकारच्या कारभाराला कंटाळून लोकसभेमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे. 45+ नारा देणारं भाजपचं सरकार आणि या महायुती सरकारला 18 जागा मिळालेल्या आहेत. यावर नेहमी बोल घ्या की लोकसभा निवडणूक म्हणजे त्यांच्या पराभवाचा एक ट्रेलर होता, विधानसभेचा पराभवाचा पिक्चर बाकी आहे आणि त्या दृष्टिकोनातून आता जनता तयारीत आहे. वाट पाहत आहे.